कोणार्क अपना शहर अपनी बातें। उल्लासनगर महानगर पालिका के आयुक्त ने पत्रकारों के साथ एक बैठक का आयोजन किया, जहां पर शहर के कई मुद्दों पर चर्चा की गई और साथ ही साथ पत्रकारों के इन सवालों का जवाब देते हुए महानगर पालिका के आयुक्त ने यह कहा कि जल्द से जल्द शहर की सारी समस्याओं पर कार्य किया जाएगा। लास्ट टाइम निर्मल के साहब से बातचीत हुई थी तो उस टाइम पे भी रिकॉर्ड नहीं थे कि कितने नगर महानगर पालिका के शौचालय हैं, उसमें से आधे से ज्यादा जो है हड़प ली ने, हमारे सबके घर में शौचालय है तो कोई तकलीफ नहीं है, लेकिन कई ऐसी शौचालय अभी भी है जहाँ पर पूरी तरीके से हालत खराब है, टूटे हुए, लेडीज उसको इस्तेमाल कर रही है। और घर घर शौचालय की जो योजना थी उसके बारे में जब पूछा गया था बीच में तो कहा गया था कि पेपर वर्क हुआ है, कहीं पे पैसे अटके ये हुए, तो वो भी क्लियर नहीं हो पाई सर। अगर सभी पत्रकारों को ये पता चल सकेगा कितने शौचालय शहर में हैं और जो बचे हैं वो खराब हालत में है, तो पता चलेगा कि कितने बचे हैं और कितने हड़प लिए हैं। आपल्याकडं माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः 550 ठिकाणी शौचालय आहे, त्यातले 100 नादुरुस्त आहे, 100 101 आहे आणि 449 ठिकाणचे जे त्यातले आपल्याकडं MMRDA ने जे बरेचसे 150-200 बांधलेले आहे त्याची अवस्था त्याच्या एक्झॅक्ट फिगर नाही माझ्याकडं, म्हणून आपलं राऊंड असतं तर ते याच्यामध्ये ते जे आहे त्याची दुरुस्ती आपल्याकडे हँडओव्हर केल्यावर आपल्याला करायला लागते। आता स्वच्छ भारत अभियानमध्ये आपण पहिले 20 जे आहे रिपेअरला आपण घेतले आणि आपल्याला ह्या वर्षामध्ये 60 अत्यंत चांगले करायचे, 60 शौचालय जे पब्लिक प्रायव्हेट ते चांगले करायचे आहेत, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय। आज ओडी प्लसची आज मुंबईत मीटिंग आहे, म्हणजे केनी आणि दिअरकरला पाठवलं आहे, तिकडं दिअरकरला विशेष करून स्वच्छ भारतमध्ये मागे लक्ष दिलं नाही, पण आता आपण त्याच्यामध्ये एक 1.1 आपण करणार आहोत ज्याच्यामध्ये हे शौचालय आणि बाकीचे विषय जे आहे हे आपल्याला जास्तीत जास्त कसे मार्गी लावता येतील। कोणार्क अपना शहर अपनी बातें।